नमस्कार, सीमाज किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. प्रत्येकाच्या आवडता एक पदार्थ म्हणजे पुरणपोळी. महाराष्ट्रात पुरणपोळी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या भागात बनवली जाते. कोल्हापूर साईडला आला, सातारा, सांगली, तर तुम्हाला तेलच्या पोळ्या बघायला मिळतील. ज्योतिबावर गेला तर तिथं खास वेगळ्या पोळ्या बघायला मिळतात. तिथली पोळ्याची आमटी देखील प्रसिद्ध आहे. तसंच मराठवाड्यात गेल्या तर मराठवाड्यात खापर पोळ्या प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे सोलापूर भागात पिठाच्या पोळ्या म्हणजे ह्या त्या पिठावर लाटल्या जातात आणि त्याला तेलाचा कमी वापर केला जातात. एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि ती कशी करायची ती आज आपण पाहणार आहे. माझ्या सासूबाई तुम्हाला दाखवणार आहेत की कशा पुरणाच्या पोळ्या त्या लाटायच्या. अगदी सोप्या आहेत आणि साहित्य देखील तसंच आहे. आपण यापूर्वी आपल्या किचनमध्ये पुरण कसा बनवायचा, कणिक कशी मळायची हे पाहिलेलेच आहे. त्याची मी लिंक माझ्या डोक्यावरती देतेच, पण त्यापूर्वी मी हे सांगते. हे असं पुरण घेतलं आहे आपण करून, आणि जशी आपण नॉर्मल चपातीची कणिक मळतो तशीच मळून घ्यायची. एकदम मऊशार कणिक झाली पाहिजे मळून अशी. आणि त्याला लाटायसाठी पीठ, आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे बऱ्याच जणी पटावर पिठाच्या पोळ्या लाटायचा प्रयत्न करतात आणि पोळ्यांना पीठ जास्त लागतं आणि तव्यात त्या करपतात. त्यासाठी असं एखादं कॉटनचं कापड घ्यायचं आणि ते आपण आपल्या पळपटाला बांधून घ्यायचं. आणि आता त्या गोळा कसा करायचा आणि त्यात पुरण कसा भरायचा ते दाखवतात बघा. अगदी सोपी रेसिपी आहे, जास्त वेळ घेत नाही आहे. फक्त आपल्याला पुरण आणि इतर साहित्य करायला वेळ लागतो. सगळं तुम्ही तयार आधी करून घेतलं की अशा प्रकारे त्यांनी गोळा करून घेतला आहे. त्याला पीठ लावलं आहे. जसं तेलच्या पोळीला आपण उंडा वळून घेतो हातावर, तसाच पीठ लावून तेलाच्या ऐवजी इथं फक्त पिठाचा वापर करायचा. असं बोटानं दोन्ही अंगठ्यांनी खाली दडपत दडपत जायचं आणि वरती जसं मोदकाचं सारण आपण भरतो तसंच ते भरत जायचं. आता आपला उंडा करून झालाय. चार बोटानं एकदा दडपून घ्यायचा म्हणजे पुरण सगळीकडे समान जातो. आणि लाटणं फिरवताना एकदम हलकं फिरवायचं आहे, जसं पराठ्याला वगैरे आपण फिरवतो तसं. आणि मध्ये मध्ये एक दोन वेळा उलटायचं. शक्यतो काट्यात जास्त जाड होणार नाही याची काळजी घ्यायची. सगळीकडे पुरण सारखा लागला पाहिजे, त्यासाठी सारखा हात हलला पाहिजे व्यवस्थित. तेलच्या वगैरे पोळ्या करताना प्रत्येकाचा हात बसायला लागतो, पण ह्या पोळ्या तुम्ही एक दोन वेळाच तुम्ही साहित्य व्यवस्थित करून घेतलं तर तुम्हाला दुसऱ्याच प्रयत्नात तुम्हाला जमू शकतात. साधारण तुम्ही 1/4 किलो डाळीच्या जर डाळ करायला घातली तर त्याच्या 10-1 पोळ्या होऊन जातात, तुम्ही नवीन शिकणार असल्या तर. आता आपली पोळी आपण अशी अलगत हातावर घेतले. तेलची पोळी आपण जशी लाटण्यावर घेतो तशी ही नाही लाटण्यावर घेतली तरी चालते, कारण चपाती सारखीच आहे, फक्त यात मध्ये पुरण भरलेलं आहे. पोळ्याला कधीही तवा जास्त चांगला तापला पाहिजे, मग पोळ्या छान भाजतात. आता बारीक अशी कडेनं वापरायला लागली की पचायला लागली असं समजायचं आणि उलातण्यानं हलकीशी उलटून घ्यायची. बऱ्याच जणी हाताचा पण वापर करतात. पुरण जास्त असल्यामुळं तेलच्या पोळ्या बघा, तेलच्या पोळ्यापेक्षा पिठाच्या पोळ्या जास्त अशा टम्म फुगतात. तुम्ही तेल तूप कशावर पण भाजू शकता. आता एकदा फुगली की अशी वाफ जाऊन द्यायची आणि पलटी करून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडने छान भाजते. जर कुणाला तेल आवडत नसेल तर तुम्ही तूप देखील लावू शकता, तुपानं देखील छान चव लागते. बरेच जण पूर्वीच्या काळी तर तेल तूप असं वापरलं जात नव्हतं, आज पिठावरच्या म्हटल्यावर पिठावरच, पण आता चवीसाठी म्हणून काही जण तूप वापरतात.
आपण आज आपल्या किचनमध्ये पिठाच्या पोळ्या कशा बनवायच्या ही एकदम सोपी रेसिपी बनवली आहे आणि ती तुम्ही कशी करायची त्याचं प्रमाण देखील मी सांगितलं आहे. आणि यापूर्वी देखील आपण तेलच्या पोळ्या कशा करायच्या त्याची लिंक देखील मी शेवटीला देते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. यासोबतच अजून कुठला तुम्हाला पोळ्याचा प्रकार माहीत असला तर तो देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सुचवू शकता. आम्ही ती रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करू. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सीमाज किचन मराठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.